देश पातळीवरती आणि गोवा स्टेट लेवलला आज महागाईचा बडगा आहे, तरुणांना बेरोजगार झालेले आहेत, गोरगरीब समाज अतिशय होरपळत आहे. एवढंच नव्हे तर देशामध्ये कोणीच कोणाचं ऐकायला तयार नाही. आणि हा अभ्यास करून गोव्याच्या युनिटला, ऑल इंडिया रिपब्लिकन पार्टीच्या युनिटला सोबत घेऊन चर्चा केली आणि चर्चा अंती आम्ही निर्णय घेतला की काँग्रेस सोबत अलायन्स करून या राज्यामध्ये एक स्थिर सरकार, जसं तोडकर साहेबांनी सांगितलं तसं स्थिर सरकार आणून या गोव्यातल्या जनतेची सेवा करण्याची संधी त्या माध्यमातून आमच्याही पक्षाला मिळावी. जरी आम्हाला सीट दिली नसेल तर भविष्यामध्ये आमच्या पार्टीचा गोवा काँग्रेस विचार करेल आणि येणाऱ्या पुढच्या 5 वर्षामध्ये आमच्या पार्टीला सुद्धा काही सीट सोडाव्यात अशी मी या पत्रकार परिषदेमध्ये मी त्यांच्याकडे मागणी करतो. आणि गोव्याच्या संपूर्ण जनतेला मी आवाहन करतो की येणाऱ्या 14 तारखेला काँग्रेस पक्षाला आणि ऑल इंडिया रिपब्लिकन पार्टीला या गोव्याच्या विधानसभेमध्ये पाठवावं आणि लोकांची संधी सेवा करण्याची संधी द्यावी. ब्युरो रिपोर्ट, प्राइम.